मीना फॅशन वर्डमध्ये तुमचं मनापूर्वक स्वागत मी मीना गायकवाड आज आपण या भांडेला पूर्ण क्लीन करणार आहोत तुम्ही बघू शकता की हे भांडं पूर्ण खराब झालेलं आहे आणि हे तुम्ही बघू शकता की काळे झालेले डाग आहे भरपूर याचा वापर झाल्यामुळे हा खूप खराब झालेलं हे भांडं आहे त्याला आज आपण क्लीन करणार आहोत तर सगळं क्लीन करण्यासाठी जे मटेरियल आपण घेणार आहोत ते पूर्ण घरातलंच मटेरियल आहे तर हे डाळीचं पीठ आहे आणि डाळीच्या पिठाने डाळीचं पीठ आणि चण डाळीचं पीठ हे आपण घेतलेलं आहे याने हे भांडं पूर्ण आपल्याला क्लीन करायचं आहे चला तर बघूया आपण तर हे बघा मी हे चण डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि या चन डाळीच्या पिठाला पिठामध्ये दोन चम्मच मी मीठ टाकणार आहे हे बघा हे दोन चमच मी मीठ टाकलेलं आहे आणि हे सगळे मटेरियल आपल्याच घरामध्ये भेटतात एक लिंबूचा पुरा रस तुम्ही हा रस मी टाकलेला आहे आणि हे पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे हे मिश्रण हे बघा असं आपल्याला पूर्ण एकजीव मिश्रण करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि हे सगळं मटेरियल आपल्याच किचन घरामध्ये उपलब्ध आहे त्याच्यामुळे कुठे बाहेर जायची गरज नाही यानेच आपले हे जी भांडे आहे पूर्ण आपण क्लीन करणार आहोत चला आता सुरुवात करूया तर आपल्याला काय करायचं आहे एखादी सॉफ्ट घसणी ही घ्यायची आहे आणि हे भांडं थोडंसं आपल्याला ओलं करून घ्यायचं आहे तर हे बघा मी थोडंसं ओलं करून घेतलेलं आहे आणि हे क घसणीच्या सायने याला आपल्याला क्लीन करायचं आहे हे बघा मी थोडंसं हे घेतलेलं आहे आणि याला असं व्यवस्थितपणे चोळणार आहे चोळल्यामुळे काय होतं हे जी आपण जे मटेरियल तयार केलेलं आहे मिश्रण तयार केलेलं आहे तिने हे जे भांडं आहे पूर्ण क्लीन करण्यात मदत करतं तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की आपलं भांडं पूर्ण क्लीन झालेलं आहे आणि खरंच खूपच छान व्यवस्थित दिसत आहे नाही आपल्याला याच्यात पितंबरी वापरायची आहे आणि नाही काही गोष्टीचा वापर करायचा आहे फक्त घरातलं सामान वापरूनच हे आपण भांडं व्यवस्थित क्लीन क केलेलं आहे तुम्ही बघू शकता की थोडंसं हे मिश्रण आपण व्यवस्थित लावलं की भांडं पूर्ण क्लीन होतं आणि असंच पद्धतीने तुम्ही आपल्या घरातले जे तांब्या पितळाचे भांडे आहे तुम्ही क्लीन करू शकतात तर घरगुती मिश्रणाने साफ करा तांब्या पितळीची भांडे हे मिश्रण तुम्हाला कायमस्वरूपी टिकून शकू टिकून राहील एकदाच बनवा आणि वर्षभर वापरा हे असं मिश्रण आहे तर तुम्ही बघू शकता की हे भांडं पूर्ण याचे डाग जे आहे ते पूर्ण गेलेले आहे आणि चला आपण धुवून घेऊया हे बघा पूर्ण हे भांडं जे आहे पूर्ण क्लीन झालेलं आहे तुम्ही बघू शकता की जे पहिलं जे भांडं होतं आणि या भांड्यामध्ये किती फरक आहे तर पूर्ण आपलं हे भांडं क्लीन झालेलं आहे तर तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे मिश्रणानंतर आपण जे घरात नेहमी आम्ही नेहमीसाठी जी भांडीसाठी सॉप वापरतो साबण वापरतो तेने हे भांडं परत एकदा क्लीन करायचं आहे जेणेकरून ते डाळीच्या पिठाचा जो चिघटपणा आहे तो कमी होतो हे बघा मी परत हे एका साबण्याने घसून घेतलेलं आहे आणि पूर्ण हे क्लीन केलेलं आहे तर हे बघा आपलं हे भांडं व्यवस्थित क्लीन झालेलं आहे आणि मी याला एका कपड्याने पुसून घेणार आहे तर सुती कपड्याने पुसल्यानंतर हे जे भांडव्याचे जे डाग आहे ते कायम येते नाही आणि खूप दिवस <laughs> ही भांडं व्यवस्थित राहतं तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा आणि हे मिश्रण तयार करून बघा परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मीना फॅशन वर्डमध्ये मनापूर्वक स्वागत आज आपण तांब्याचे भांडे कसे क्लीन करायचे आहे ते बघणार आहोत तर आपण हे जे तांब्याचे भांडे तुम्ही बघू शकता की आपण देवघरामध्ये वापर करतो तर आणि तांब्याच्या भांड्याचा उपयोग आपण पिण्याच्या पाण्यासाठीही वापर करतो कारण की तांब्यातल्या भांड्यातलं पाणी पिल्याने खरंच शरीरातले जे काही शक्ती असते ती वाढण्यास मदत होते मग तांब्याचं पानं खरंच पाणी हे गुणकारी आहे तर तुम्ही बघू शकता की हे जे भांडे आहे मी जे कायम पाणी पिऊन पिऊन हे भांडे थोडीशी खराब झालेले आहे तर आज आपण याला क्लीन करणार आहोत तर तुम्ही बघू शकता की देवघरातलं तांब्या जो आहे तो बी खूपच खराब झालेला आहे आणि खूपच खूप डाग असा आहे तर आज आपण याला मस्त क्लीन करणार आहोत घरातले काही सामान वापरून तर चला आपण या काही घरातलं सामान वापरून हे जे भांडे आहे याला क्लीन करूया तुम्ही पाहू शकता की खूपच त्याच्यावर डाग आहे आणि डाग असल्यामुळे हे भांडे खूपच खराब दिसतात तर आपल्याला काय करायचं आहे थो दोन चमचे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे हेच बघा गव्हाचं पीठ आहे त्यात गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला एक लिंबूचा रस पूर्ण एक लिंबूचा रस घ्यायचा आहे आणि थोडंसं आपल्याला टमाट्याचा रस हा घ्यायचा आहे आपल्याला आणि यामध्ये आपल्याला एक किंवा दोन चमचे मीठ टाकायचं आहे आणि ह्याला एक जीव करून घ्यायचा आहे तर हे बघा आपण पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून त्याला व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं मिश्रणाला हे सगळं मिश्रण आमलं पदार्थ आहे म्हणजे आंबट आंबट पदार्थ आहे आणि त्यात मी दोन चमचे मीठ टाकलेलं आहे तर हे सगळं मिश्रण पदार्थ असल्यामुळे आपले जे भांडे आहे क्लीन करण्यास मदत करते तर हे बघा आपण पूर्ण मिक्स मिक्स केलेलं आहे मी तर आपण काय करूया आता हे थोडं थोडं या भांड्याला व्यवस्थित चोळून घेऊया आणि या भांड्याला पूर्ण हे जे आम्ल पदार्थ आपण घरी केलेलं आहे म्हणजे घरी ही जी साधी सिंपल सी पितंबरी तयार केलेली आहे आपण याने आपण हे भांडे क्लीन होत का आहे का काय बघूया तर हे बघा क्लीन होयला मदत झालेली आहे सुरुवात केलेली आहे कारण की आता आपण सगळं आंबट पदार्थ वापरले असल्यामुळे हे भांडे लवकर क्लीन होण्यास मदत होईल हे बघा पूर्ण या भांड्याला आपल्याला हे चोळायचं आहे व्यवस्थित तुम्ही बघू शकता की मी पूर्ण ह्या भांड्याला व्यवस्थित चोळून घेत आहे जेणेकरून हे जे आपण जे मिश्रण तयार केलं आहे या मिश्रणाने हे भांडं स्वच्छ लिंगेल तर मी घसणी घेतलेली आहे आणि घसणीच्या साह्याने याला क्लीन करणार आहे तर हे बघा दोघांमध्ये लगेच फरक जाणवतो हे बघू शकतात की दोघंही थोडे व्यवस्थित क्लीन झालेले आहे बघू शकतात की आपण थोडंसं त्याला चोळून घेऊ या घसणीच्या सहाय्याने म्हणजे व्यवस्थित हे जे आपण तयार केलेलं जे मिश्रण आहे त्याने आपले हे भांडे पूर्ण क्लीन होण्यास मदत होईल आंबटपणामुळे हे भांडे लवकर क्लीन होतात त्यामध्ये आपण लिंबू घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे आणि टमाट्याचा रस घेतलेला आहे त्याच्यामुळे हे आपले हे जे भांडे आहे पूर्ण क्लीन होण्यास मदत होते तर मी थोडंसं जे कोरडं मीठ आहे ते मीठसुद्धा याला थोडंसं मी चोळत आहे जेणेकरून आपले जे भांडे आहे त्याच्यावर जे बारीक बारीक टिपकी आहे डाग आहे ते क्लीन करण्यास मदत होईल तर आपल्याला पूर्ण हे भांडं जे आहे पूर्ण असं चोळून घ्यायचं आहे क्लीन करून घ्यायचं आहे त्याच्यावरचे जे डाग आहे ते नाहीसे होतील आणि कमीपणा येईल तर हे बघा तुम्ही बघू शकता की दोघांमध्ये किती फरक पडलेला आहे आणि जे आपलं हे जे भांडं आहे ते पूर्ण क्लीन झालेलं आहे तुम्ही पाहू शकतात हे बघा किती छान दिसत आहे आपलं हे जे भांडे ग्लास तांब्याचा ग्लास तर आपण हे दुसरंही ग्लास आहे तो तशाच पद्धतीने स्वच्छ करून घेऊया तुम्ही पटकन हे ग क्लीन करून घेत आहे जेणेकरून आपलं जे भांडे आहे ते स्वच्छ आणि मस्त लिंकतील तुम्ही बघू शकता की हे पूर्ण मी क्लीन करून घेत आहे त्याच पद्धतीने मी दोन्हीही जे भांडे आहे तांब्याचा भांडा आणि ग्लास हे दोन्हीही क्लीन करून घेणार आहे आणि त्यात तुम्हाला वाटलं तर होत से से क्लीन होत नाही तर तुम्ही काय करायचं आहे थोडंसं त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे तर दोन चमचे जागी तुम्ही तीन चमचे मीठ घेऊ शकतात आणि त्याने हे भांडं क्लीन करू शकतात तर हे बघा मी पूर्ण हे पूर्णाला क्लीन केलेलं आहे आणि स्वच्छ मी थोडंसं पाण्याचा शिपडा देऊन व्यवस्थित करून घेत आहे तर हे बघू शकतात की कि तुम्ही हे किती क्लीन झालेलं आहे आणि मी त्याला आता वॉश करते म्हणजे धुवून घेते हे बघा आपले हे जे भांडे आहे त्याचे किती डाग क्लीन झालेले आहे आणि पूर्ण स्वच्छ झालेलं आहे तुम्ही बघू शकता की ह्या तिघांमध्ये किती फरक आहे तर तांब्यामध्ये आणि ग्लासमध्ये किती फरक पडलेला आहे त्याच पद्धतीने तुम्ही तांबे जो आहे त्यालाही क्लीन करू शकतात हे बघा किती छान आहे तर मी काय करते तांब्याचं जे मिश्रण परत त्या तांब्याला पूर्ण हे मिश्रण मी चोळून घेणार आहे आणि व्यवस्थित त्याला क्लीन करून घेणार आहे तर तुम्ही तांब्याला थोडासा जोर देऊन व्यवस्थित त्याचे जे डाग बीग आहे त्याला क्लीन करून घ्या हे बघा पूर्ण ह्याच्यावर जे डाग आहे ते क्लीन करून घ्या आणि वाटलंच त्यात थोडंसं मीठ एक्स्ट्रा टाकून त्याला व्यवस्थितपणे क्लीन करून घ्या तुम्ही हे बघा फरक जाणवतो त्याला मी चांगलं क्लीन करून घेते तर हे बघत तुम्ही बघितलं आहे पूर्ण हे छानपैकी क्लीन झालेलं आहे आपण जी घरी जे मटेरियल तयार केलं होतं पितांबरीसाठी म्हणजे आपलं जे तयार केलेलं आपण जे मटेरियल होतं तेच आपण समजायचं की जे आपण साधी सिंपलची पितांबरी आपण घरी तयार केलेली आहे पदार्थ वापरून म्हणजे टमाटर लिंबू मीठ जिने आपले जे भांडे आहे ते खरंच स्वच्छ आणि क्लीन निघण्यास मदत होते हे बघा आपलं हे जे देवाचा देवघराचा जो तांब्या आहे तो खरंच खूप क्लीन झालेला आहे तर मी तुम्हाला धुवून दाखवते तुम्ही बघू शकता की किती छान जो तांब्या झालेला आहे आणि खरंच की खूपच छान दिसत दिसत आहे जो मगाचा जो भांड्या हो, तांब्या होता त्या तांब्या पूर्ण खराब दिसत होता आणि आत्ताचा तांब्या जो आहे देवघरातला तो खूप छान झालेला आहे आणि याला परत एकदा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे आणि धुतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जे आपल्या घरात जे कपडा असेल सुका जे त्याने हे जे भांडे आहे पूर्णे क्लीन करून घ्यायचे आहे जेणेकरून त्याच्यावर काही डाग राहणार नाही आणि भांडे पुरणे क्लीन होतील आणि भांडे जास्त क्लीन करण्यासाठी हे आपण पूर्ण सुक्या कपड्याने भांडे पूर्ण पोसून घ्यायचे आहे आणि तुम्ही इमेजमध्ये बघू शकता की कसे जे भांडे होते कसे झाले तर हे मी पूर्ण कोरडे करून घेतलेले आहे आणि तुम्ही बघू शकता की या भांड्यांची शायनिंग किती छान आहे किती छान चमकत आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओ पाहण्यासाठी मीना फॅशन वर्ल्डला सबस्क्राईब करा आणि मी अजून एक व्हिडिओ बनवलेली आहे गव ता आपल्या चण्या डाळीच्या पिठाची तुम्ही नक्की ती बघा मी लिंक दिलेली आहे तर ती व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तर व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया पुढं